नवी मुंबई नेटवर्क। जनता के आरोग्य को सर्वोपरि रखते हुए बेलापुर की भारतीय जनता पार्टी विधायक बंदा मात्रे के माध्यम से वर्षी सेक्टर 15 स्थित स्वर्गीय मीनाताई ठाकरे मैदान में प्रभाग के नागरिकों के लिए मुफ्त महा आरोग्य शिविर का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया। इस मुफ्त महा आरोग्य शिविर का उद्घाटन बंदा मात्रे की मौजूदगी में प्रभाग के तमाम ज्येष्ठ नागरिकों के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के नवी मुंबई जिलाध्यक्ष रामचंद्र खरत, भाजपा महामंत्री व बेलापुर विधानसभा संयोजक नीलेश मात्रे, अनुसूचित जाति मोर्चा जिलाध्यक्ष विकास सोटे, समाज सेवक मुकुंद विश्वास राव आदि तमाम मान्यवर मौजूद रहे। बता दें कि नवी मुंबई वेलफेयर फाउंडेशन के सहकार्य से हीरानंदानी फोर्टीज हॉस्पिटल वाशी यही आई क्लिनिक सानपाड़ा द्वारा संयुक्त रूप से इस मुफ्त महा आरोग्य शिविर का आयोजन किया गया। इस दौरान नागरिक, ज्येष्ठ नागरिक और महिला वर्ग इस महा आरोग्य शिविर में बड़ी संख्या में मौजूद रही, जहां इस अवसर पर नागरिकों के लिए ब्लड प्रेशर चेकअप, डायबिटीज, बीएमआई, ईसीजी, नेत्र जांच, मोतिया बिंदु ऑपरेशन, आयुर्वेदिक डॉक्टरों की मुफ्त सलाह, साथ ही प्रभाग के नागरिकों के लिए विधायक बंदा मात्रे और अन्य मान्यवरों के हाथों मुफ्त दवाइयां, च्यवनप्राश व मुफ्त चश्मे का वितरण भी किया गया। बता दें कि इस दौरान कुल 791 नागरिकों ने इस मुफ्त महा आरोग्य शिविर का लाभ उठाते हुए इसे सफल करार दिया। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए विधायक बंदा मात्रे ने कहा कि वाशी प्रभाग की जनता के इसी सहकार्य के दम पर वाशी शहर का विकास करना और आसान होगा। आता आपल्याला माहिती आहे पुन्हा कोरोनाचं प्रादुर्भाव सुरू झालेला आहे। आज मला वाटतं 60 माझे सिविल झाले असतील आतापर्यंत गावागावामध्ये, ज्यापासून मी निवडून आले त्यापासून सर्व प्रभागात आम्ही आरोग्य शिबिर घेतो। आरोग्य सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे। इथं सर्व लोकांनी या शिबिराला येऊन प्रतिसाद दिलेला आहे। सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आपल्याला माहिती आहे त्यांना आता ह्या कोरोना काळामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, औषधं उपलब्ध होत नाही, चष्मे होत नाही। आज आपण त्यांना चांगलं ताकदीसाठी च्यवनप्राश आहे, त्यानंतर चष्मे आहेत, चांगली टॉनिकची गोळ्या देतो आहे, औषधं सिरप देतो आहे, सर्दी खोकल्याचं, शुगर बीपीची औषधं देतो आहे। जवळजवळ 1500 रुपयाची आपण आज त्यांना प्रत्येक पेशंटला आपण आज औषधं देतो आहे, त्यांच्या मोफत सगळ्या तपासण्या आणि त्याच्यानंतर डोळ्याचं ऑपरेशन निघालं तर तेही आम्ही मोफत करणार आहोत। आणि ही सेवा आवरित करत राहावं आणि मी माझ्या या बेलापूर मतदारसंघात सातत्याने संपर्कात आहे। आता लवकरच इथे रिडेव्हलपमेंटचं आमदार आपल्या दारी मी इथं घेणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये। आणि इथं ज्येष्ठ नागरिकांनी आज मागणी केलेली आहे विरंगुळा केंद्र, तो मी आमदार निधीतून ताबडतोब इथे त्या ज्येष्ठ नागरिकांना एक चांगला विरंगुळा केंद्र निर्माण करून देणार आहे। बता दें कि बंदा मात्रे भाजपा की वो दिग्गज नेता हैं जिन्होंने जनता सर्वोपरि की भावना के साथ बेलापुर मतदार संघ में विभिन्न प्रभागों के नागरिकों के आरोग्य को सुरक्षित रखने के साथ ही विकास कार्यों को गति देते हुए एक सक्षम और जिम्मेदार लोक प्रतिनिधि का परिचय दिया है। सन्माननीय आमदार मंदाताई मात्रे यांच्या आयोजनातून संपूर्ण बेलापुर विधानसभेमध्ये असे महा आरोग्य शिबिर होत असतात, त्यातलाच वाशीमधला भाग आहे। आणि एक चांगल्या प्रकारे आयोजन ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे। ताईंची भावना एकच आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, त्यांच्या आरोग्याला कुठं बाधा येऊ नये आणि म्हणून त्यांच्यासाठी व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे। आणि अशा प्रकारची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येते, हे आजचंच काम नाही, हे कायमस्वरूपीचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं। आणि म्हणूनच या नवंबरच्या लोकांनी त्याला कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांना उपाधी दिलेली आहे। आणि त्याप्रकारे त्यांचं इतकं जोरात काम सुरू आहे की लोकांची व्यवस्था बघणं, आता मी ऐकलं एका मिनिटात त्यांनी सिनियर सिटीजनची व्यवस्था त्यांचं करण्याचं त्यांना सांगितलं, येणाऱ्या काळामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी त्यांनी मीटिंग्स लावायला सांगितल्या। ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम म्हणजे चांगल्या प्रकारचं औषध जर कुठलं असेल तर ते आमदार म्हणतात ही मात्र।
ताईंनी नव्या मुंबईतल्या अनेक प्रश्नांची उकल मंत्रालयामध्ये केलेली आहे। विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं भाषण करून वाढलेला FSI रीडेव्हलपमेंट संदर्भामध्ये शिवाय अनेक जी अडचणी कामं काय असतील त्या ताईंनी आमच्या मतदारसंघातून सगळ्या केलेल्या आहेत। सामान्य माणसापासून ताईंच्या ऑफिसमध्ये कंटिन्यू मध्ये ॲडमिशन असेल, आर्थिक मदत असेल किंवा MBBS सारख्या ॲडमिशनसाठी DY पाटील कॉलेजला डायरेक्ट फोन करून ताईंनी अनेक अशी ॲडमिशन्स फ्रीमध्ये केलेली आहेत। अशा ताई आमच्या मतदारसंघामध्ये लाभलेल्या आहेत। ताईंना अशाच प्रकारचं काम त्यांनी करावं आणि नव्या मुंबईतल्या लोकांची सेवा विनामूल्य करावी। आमच्या या विभागातून नेहमी प्रत्येक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून किंवा हे शिबिर या शिबिराच्या माध्यमातून लोकांना चांगलं लाईफ मिळावं, त्यांची आरोग्य सेवा चांगली राहावी किंवा इतर काही ज्या अडचणी असतील त्या वेळोवेळी येऊन आम्हाला पुरवतात, मार्गदर्शन करतात। तसेच अध्या उद्या आम्हाला त्यांनी एक दोन तीन दिवसामध्ये रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत, कारण वाशिममध्ये बरीचशी घरं जी आहेत 5-30-40 वर्षापूर्वी जुनी आहेत आणि फार अडचण झालेलं आहे, त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत ताईसुद्धा आम्हाला वेळ देऊन मार्गदर्शन करणार आहेत। मंदा मात्र्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर भरवलेलं आहे, फार अगदी प्रशंसनीय बाब आहे, कारण लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी भागवल्या जात आहेत आणि हीच खरी सर्वात मोठी बाब आहे, आनंदाची बातमी। लोकांशी जनसंपर्क आहे, आमचा तर आहेच आहे, परंतु इतर लोकांचाही जनसंपर्क मोठा असल्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी मिळते, लोक चांगले उचलून करतात। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।